ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जात मधील व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर थेट रस्त्यावर ठोकला ठिय्या. अत्यावश्यक सेवा तसेच इतर आस्थापनांना देखील दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करू, जत व्यापारी वर्गाने दिला इशारा. लॉकडाऊन मुळे आमचे जगणे मुश्किल झाले असून आमचे हाल सुरू आहेत, त्यामुळे प्रशासनाने आम्हाला दुकाने उघडून व्यापार करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जत व्यापारी असोसिएशनने तहसीलदार जत यांच्याकडे केली होती. जत येथील शेकडो व्यापारी आपली दुकाने व 2 महिने झाले तरीही अजून उघडण्यास व व्यवसाय करण्यास प्रशासन परवानगी देत नसल्याने तहसीलदार कार्यालयासमोर जमा झाले होते व आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्या अशा घोषणा देत होते. जत येथील प्रमुख बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनं सुरू आहेत, परंतु स्टेशनरी दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, सराफी दुकाने, भांड्यांची दुकाने, कापड व्यापारी तसेच रेडीमेड कापड व्यापारी, चप्पल दुकाने यांच्या आस्थापनांना बंद असल्याने त्यांच्या दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार, पतसंस्था बँकेचे व्याज, त्याप्रमाणे घरखर्च चालवणे कठीण झाले आहे, त्यामुळे हे सर्व व्यापारी रस्त्यावर आले होते. जत शहरातील व्यापारी बंधू कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आले आहेत, कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आहेत, परंतु वरच्यावर लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे आमचे फार हाल सुरू आहेत, आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने गेली 2 महिने सुरू आहेत, परंतु आमची दुकाने बंद आहेत अशा प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी जतचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी आंदोलन ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी निवेदन स्वीकारले व प्रशासन व्यापारी बांधवांच्या व्यथा समजू शकतो, त्यामुळे जतचे प्रांताधिकारी हे व्यापारी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील असे आश्वासन व्यापारी बंधूंना दिले आहे. पदाधिकारी की आता गेल्या 3 महिन्यापासून मार्केट बंद आहे, नंतर प्रत्येक व्यापाऱ्याची हालत बिकट झालेली आहे. कुणाचे दुकान भाडे, लाईट बिल, प्रत्येक व्यापारी म्हणजे पिळून गेलेले. मग त्यातून प्रशासन काय कराले, प्रत्येक दुकानाचा 10,000-15,000 रुपये दंड लावून दुकान सील करायला लागले. त्यामुळं जगमधील पूर्ण व्यापारी, प्रत्येक संघटनेचे व्यापारी सगळे मिळून आज आपला मोर्चा काढलेला आहे. उद्यापासून कसल्याही परिस्थितीत जत मार्केट आम्ही चालू करणार असा निर्धार करणार. उद्यापासून कुठलेही सगळे शासनाचं नियम पाळून, सगळ्या शासनाच्या आदेश पाळून उद्यापासून दुकान चालू करणार नाही. असा आमचा पूर्ण बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचा निर्धार आहे. व्यापाऱ्यांचा एक अंत बघू नका असा एक आम्ही प्रशासनात हे करतोय. सगळ्यांना सगळ्यांची बाकीची आस्थापनं चालू असताना आमच्यामुळेच कर्ण होतो किंवा आमच्याच सर्वसामान्य व्यापाऱ्यामुळे कर्ण होतो हे चुकीचं आहे. त्यांनी पाहणी करावी आणि जिथं खरंच हे आहे नाहीतर एक काम करावं की पूर्णपणे पूर्ण तालुका बंद करून पूर्ण सगळं आम्ही आमचं सहकार्य करतो. पूर्ण 1 महिनाभर पूर्णपणे सगळ्या आस्थापना बंद करून त्यांनी हे करावं हे असं मी माझं म्हणणं मांडतो. ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये कोरोनाची वाढती संख्या बघता व्यापाऱ्यांवर खूप मोठा हाल चालू आहे. त्यांची मुळात उपासमार मोठ्या प्रमाणात होत आहे. आज सध्याच्या घडीला सांगली जिल्ह्यात पाहता जत तालुका इतर सांगली जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये संख्या कमी असल्याने माझी एक विनंती प्रशासनाला आहे की जत तालुक्याला शिथिलता द्यावी, व्यापाऱ्यांना वेळ द्यावा व त्याला व्यापार करण्यास मुभा द्यावी एवढीच विनंती करतो. जत तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आज तहसील कार्यालयाच्या समोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर या ठिकाणी पाठिंबा देत आहे.
त्यांची मागणी अशी आहे की गेले 3.5-4 महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4 महिने झालं पूर्ण जतशहर व्यापारी अगदी प्रशासनाला मदत करून दुकाने बंद ठेवली, परंतु आज अशी परिस्थिती आहे की सर्वच व्यापाऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून दुकाने चालवत आहे. आज लाईट बिल असेल, पतसंस्था असेल, बँक असेल, यांची पैसे देणं भागवणं देखील व्यापाऱ्यांना कठीण झालेलं आहे, कामगारांचं पगार देणं कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी निर्णय घ्यावा की सर्वच व्यापाऱ्यांना 7-2 टायमिंग घालून त्यांना दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही, जनतेची गैरसोय होणार नाही. आज जर आपण जत शहरामध्ये बघितलं तर पूर्णपणे मेडिकल अत्यावश्यक सेवा जितक्या आहेत तेवढ्या देण्याचा प्रयत्न प्रशासनानं केलेला आहे, परंतु तसं न होता आज एसट्या चालू आहेत, गाड्या चालू आहेत, सगळ्या पद्धतीनं चालू आहे. मग व्यापाऱ्यांनाच का आपण विटीस धरायचं? तर व्यापाऱ्यांची जी अडचण आहे प्रशासनानं ओळखून त्यांना 7-2 परमिशन दुकान उघडायला दिलं पाहिजे, हे रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. जर तसं नाही झालं तर रिपब्लिक जत.